देश आणि विदेशातील बातम्या सुपर फास्ट पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करून आमच्याशी बेल आयकॉन वर क्लिक करा व राहा आमच्याशी जोडून. राज्यातील प्रत्येक ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा RPM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. शिवतीर्थावर पार पडला महाआघाडीचा शपथविधी सोहळा. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनी घेतली शपथ. यासह कॅबिनेट मंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना प्रत्येकी 2 मंत्र्यांनी घेतली शपथ. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार. राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण. भाजपा देखील बहुमत दाखवून सत्ता स्थापन करू शकली असती. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी 24 तासाची मुदत दिली नसती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता. 24 तासाच्या कमी कालावधीत बहुमत सिद्ध करणे कठीण होते असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. राज्यातल्या या सत्ता बदलावर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक शेरोशायरी केली. अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पलट के आऊंगी शाखों में खुशबू लेकर हिजा की इज्जत में हे मौसम जरा बदलने दे असे ओळी टाकले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला मोठा निर्णय शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी 2 दिवसात मोठा निर्णय घेऊ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आमदारांच्या पहिल्या दिवशी शपथ घेणाऱ्या आमदारांपैकी बच्चू कडू हे एकमेव आमदार आहेत की त्यांनी तिरंग्याला साक्ष ठेवून शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलेले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात येणार आहे. शेतीमालाला योग्य दर मिळवण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. शेतीला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. मात्र शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून किमान समान कार्यक्रमाच्या जाहीरनाम्यात या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख कुठेही आढळत नाही. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाने त्रस्त झालेला असताना या एक सूत्री कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार की नाही याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.